नमस्कार, मी आचल, न्यूज अनकट मध्ये आपले स्वागत। पाहूयात आजच्या ठळक घडामोडी। वानवडी येथे शिवरकर वस्तीमध्ये लागली मोठी आग, आगीत 5 घरं जळून खाक। ब्रिटनमधून शिवरायांची जगदंबा तलवार भारतात आणण्यासाठी सरकार करणार प्रयत्न, सुधीर मुनगंटीवारांची माहिती। अफजलखानाच्या कबरीचा वाद पुन्हा सुप्रीम कोर्टात, आज होणार सुनावणी। मुंबईतील 150 वर्ष जुना कानर ब्रिज पाडला जाणार, भायखळा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यान 27 तासांचा जम्बो मेगा ब्लॉक घेण्यात येणार। जे शिंदे फडणवीसांच्या समोर झुकले नाहीत ते ईडी सीबीआयचे अपराधी झाले, शिवसेनेचा हल्लाबोल। नाशिकमध्ये मल्टी मॉडेल लॉजिस्टिक पार्क उभारणार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची घोषणा। सर्व टीव्ही चॅनल्सना दररोज अर्धा तास राष्ट्रहिताचं कंटेंट दाखवावी लागणार, केंद्र सरकारची सूचना। ज्ञानवापी मस्जिदी प्रकरणी आज खंडपीठाची स्थापना, न्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांची माहिती। आम्ही लोकशाही वाचवली म्हणून मोदी पंतप्रधान, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची मोदींवर टीका। विवेक अग्निहोत्रीचा चित्रपट द व्हॅक्सिन वॉर येतोय प्रेक्षकांच्या भेटीला, 11 भाषांमध्ये प्रदर्शित होणार। धन्यवाद।